जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर किन्ही या गावात शेताचा बांध जेसीबीने तोडून नुकसान केल्यामुळे रमेश बाबूराव सोन्नी या शेतकऱ्याने दोन जणांविरुद्ध फत्तेपूर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे। या तक्रारीवरून फत्तेपूर पोलीस स्टेशनला बापू कमलाकर अवरे आणि जेसीबी मालक व ऑपरेटर चेतन गजानन पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण चौधरी आणि दिनेश मारवडकर पुढील तपास करत आहेत। घटनंबर 299 मी इथं शेतात आहे। त्याचं जे शिबी चालू होतं इथं आलो, त्याचं जे शिबी त्या जे शिबायला म्हणलं एकाहून करतो इथं, तू मला दामदट्टी द्यायला लागा म्हणला की माझं शेत आहे, मी वकील आहे, मी तुमच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करीन, तुम्हाला जेल बंद करीन, नंतर आणखीन करीन असं, पण तू धमकी देऊन मग मी इथून निघून गेलो पोलीस स्टेशनला आणि पोलीस स्टेशनला अर्ज दिला। बरं, त्या शेतकऱ्याचं काय नाव आहे? बापू कमलाकर आवारे। त्यांना तुम्ही सूचना देऊनही तुमचा बांध त्यांनी कोरलेला आहे, त्यानंतर तुम्ही तक्रार दाखल केली, असे किती शेतकरी आहेत? असे आता 4 शेतकऱ्यांचा बांध कोरला आहे त्यांनी। सांगतील ना, मी पुंडलिक श्रीपत राऊत, मी इथं नसताना बापू आवारे यांनी जे शिबी आणून रात्री यांनी माझं बांध आणि वरळी त्यांनी रात्रात तोडली, मला माहीत नसताना, मला माहिती पडलं मी इथं आलो। बरं, तुम्ही याची तक्रार दिलेली आहेत का? हो, तक्रार दिली मी आजच। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।